आपल्याला मी आश्वस्त केलं होतं की काळजी करण्याचं कारण नाही ज्या गोष्टी आपण चालू ठेवलेल्या त्या चालूच राहतील असो हा फार पूर्वीचा किस्सा आहे त्याच्यानंतरची पुढची वाटचाल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने इथपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने झाली सरकार म्हणून काय केलं तर सुरुवातच आपण छत्रपती शिवरायाच्या रायगडला निधी देऊन तो ते जे काही काम आहे ते पुढे चालू ठेवण्यासाठी म्हणून एक सुरुवात केली हा एक योगायोग होता नंतर जे इतकी वर्ष आम्ही बोलत होतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर्जमुक्त त्या माझ्या बळीराजाला कर्जमुक्त केलं आता सुद्धा पीक विमा योजनेची जे बीड पॅटर्न आहे ते सुद्धा आपण करून घेतलंय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय की साधारणतः या सगळ्या धबडग्यामध्ये आपण विसरणारे तर तसे नाहीच आहात पण थोड्याशा गोष्टी बाजूला पडतात आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मला विशेष समाधान आहे एक आयुष्य सार्थकी लागलं तसं एक तशी एक माझी भावना आहे ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुखांनी जे नाव शहराला ठेवलं औरंगाबादला संभाजीनगर त्या संभाजीनगर जिल्ह्याला संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर हे है। नाव आज आपण दिलेलं आहे त्याचबरोबरीने उस्मानाबादला धाराशिव हे नाव दिलेलं आहे तसंच जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि आता तर मी मुख्यमंत्री जे सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करतात काम करतात त्यांना वांद्र्यामध्येच वांद्रे वसाहत जी आहे तिथेच त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड मंजूर केलेलं आहे आपण अशा अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत पण म्हणतात ना की एखादी गोष्ट चांगली चालू असली तर त्याला दृष्ट लागते आधी कोणाची दृष्ट लागली हे आपण जाणत जाणताच पण आज मला विशेषतः शरद पवार साहेब आणि सोन्याजी आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील सर्व माझ्या सहकार्यांना खास धन्यवाद द्यायचे आहेत आज सुद्धा मला आनंद एका गोष्टीचा झाला त्या नामांतराचा मी तुम्हाला सांगितलं पण खेद एका गोष्टीचा झाला दुःख एका गोष्टीचं वाटलं की ह्या ठरावाच्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी आदित्य अनिल परब आणि अनि सुभाष देसाई केवळ फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते बाकी सगळे मंत्री तुम्ही जाणता आणि हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस एका अक्षराने त्याला विरोध केला नाही आणि तातडीने त्याला मंजुरी दिली म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय हे सगळ्यांनी विशेष लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे ज्यांनी आतापर्यंत ते करायला हवं होतं करून घ्यायला पाहिजे होत ते राहिले नामानिराळे दूर राहिले पण ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले आज मी हे आपल्याशी बोलतोय हे मनापासून बोलतोय नेहमीच मी आपल्याशी मनापासून बोलतोय शिवसेनेला छप्पन्न वर्ष झाली एकोणीस जून ला वर्धापन दिन झाला लहानपणापासून मी शिवसेना काय आहे हे नुसतं बघत नाही तर अनुभवत आलेलो आहे साधी साधी माणसं सा। कोण रिक्षावाले कोण टपरीवाले अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल काही हातबट्टीवाले सुद्धा त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावरती आणलं नगरसेवक बनवलं महापौर बनवलं आमदार बनवलं खासदार झाले मंत्री झाले मोठी झाली माणसं माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्याने आपल्याला मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली ज्यांना आजपर्यंत मोठं केलं जो लोक बडे हो गे होण्या भुलना सुरू जे काय ये देता येणं शक्य होत ते सगळं दिलं आज सुद्धा ज्याना ज्यांना जे जे देता येईल ते सगळं दिलं ती लोक नाराज जिनको जो देना था वो हम दे चुके देणार म्हणजे मी

त्या नात्याच्या जोरावरच शिवसेना ही आजपर्यंत मजबूत उभी राहिलेली आहेत अनेक आव्हानं आली ती आव्हानं या साऱ्या साऱ्या लोकांच्या साथीने सोबतीने शिवसेना परतवत आलेली आहे आता आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिलेला आहे न्यायदेवता बहुत आव्हान कामना का है। किया है। साथ आपली बाजू मांडलेली आहे पण तरी सुद्धा उद्या तातडीने फ्लोअर टेस्ट म्हणजे करोना टेस्ट हा एक भाग तसं उद्या फ्लोअर टेस्ट हा दुसरा भाग तर फ्लोअर टेस्ट करण्याचा गव्हर्नर महोदयाने आपल्याला जो आदेश दिलेला आहे तो आदेश त्याच पालन करण्याचा निर्णय हा आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे राज्यपाल महोदयाने जो फ्लोअर टेस्ट लोक करणार आहे आपण तातडीने चोवीस तासाच्या आत म्हणजे आम्हाला फ्लोअर राज्यपाल का दे धन्यवाद देना की आपको खाद देने के बाद तुरंत आपने ऍक्ट किया मी फक्त एक नम्र त्याला आठवण करून देऊ इच्छितो की लोकशाहीचं पालन झालंच याद दिला सगळ्यांनीच केलं पाहिजे पण जवळपास दीड पावणे दोन वर्ष विधान परिषदे या बारह सदस्य सदस्यों की सूचना का पालन होना चाहिए मैं समझता हूँ लेकिन पिछले डेढ़ साल से हमने विधान परिषद के बारह सदस्यों के नाम आपके पास भेजे थे उस पर आपने कोई फैसला नहीं लिया लेकिन एक खत आपको आया आपने तुरंत एक दिन में हमको फ्लोर टेस्ट करने के लिए कहा यह भी बात आपको याद रखनी रखना देनार देनार देनारे संग सोबत रहे आज सुधा मंत्रिमंडल बैठक आश्चर्य की बात यह है कि जो हमें दगा देंगे ऐसा हमको लग रहा था आपल्या हमारे साथ रहे महाविकास आघाडीवरती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवरती राग असेल तर आम्ही बाहेर पडतो बाहेरून पाठिंबा देतो पण त्यांना म्हणत या असं वेड्यासारखं वागू नका काल सुद्धा मी आवाहन केलेलं आहे काँग्रेस आने येतो के और सरकार बदल सगळ्यांची म्हणजे जे काही नाराज लोक आहेत तुमची नाराजी नेमकी आहे तरी कोणावर माझ्यावरती आहे काँग्रेसवरती आहे राष्ट्रवादीवरती आहे आज शिवसेना हिंदुत्व तो तो आज आज नगर करने के बाद भी अगर आपको लग रहा है कि हमने हिंदुत्व छोड़ा दुरस्ता है, दुरस्ता है। दुरस्ता लेकिन आपकी नाराजगी किसकी है आपकी नाराजगी सूरत या गुवाहाटी जाकर बताने के बजाय मेरे मुझे आकर बताइए मैं बोल लोस्त ताले संग आज ही संगत अगर आप मुझे आकर बोलते कि हम सबको आपसे बात करनी है तो मैंने आपसे बात की होती

जी काही बातमी आपले आपण सगळे बघतायत मुंबईमध्ये आता बंदोबस्त वाढवतात केंद्राच्या सूचनेवरून अनेक शिवसैनिक म्हणजे पता चला है की मुंबई मे केंद्र केंद्र सरकार बंदोबस्त करने के लिए सुरक्षा रक्षक भेजे हुए केंद्रीय राखीव दल मुंबई मध्ये शिवसैनिको को नोटिसेस भेजे जा रही है म्हणजे की आप लोग यहां पर आने वाले हैं सीआरपीएफ यहां पर दाखल होने वाली है अन्यथा ये कोणासाठी कशासाठी म्हणजे मला खरंच लाज वाटते ज्या शिवसैनिकांनी म्हणजे शरमारी या, शरम या सगळ्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला संपूर्ण रस्त्याच्या गुलालाने बेवशीने लाल झाले होते त्यांच्या रक्ताने उद्या मुंबईचे रस्ते तुम्ही लाल करणार आहात का एवढी माणूस की विसरलात एवढं ना तर तोंड पूचनाय की के रस्ते लाल मध्ये येऊ नका येऊ द्या कारण उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय नवीन नवीन लोकशाही जन्माला येते त्याचा पाळणा हलवतोय हलतोय तर त्यांची जी काही सगळी नाते मंडळी आहेत पोलीस दलातील म्हणजे केंद्रीय राखीव दल असेल मिलिटरी असेल पॅरा फोर्स असेल आणखीन सुद्धा आजूबाजूच्या देशातनं काही सैन्य बहिणी आणणार असतील तर आणू द्या कारण जल्लोषात झाला पाहिजे लोकशाहीचा जन्म लोकशाहीचं पालना हलताना जल्लोष झाला पाहिजे सगळे कसे कुटुंबीय एकत्र पाहिजेत तर कोणी शिवसैनिकांच्या शिवसैनिकांना त्यांच्या रस्त्यात येऊ नये आणि मी त्यांना सांगतोय की तुमच्या मध्ये मार्गामध्ये कोणी येणार नाही तुम्ही या आणि घ्या शपथ मैं शिवसेना को कोई ये कहना चाहता हूं कि आपके मार्ग में कोई ना आए आपको कोई रोके ना मुझे पता चला कि कल फ्लोर टेस्ट है क्या होगा कल मग भाजप कडी किती आहेत आणि किती आहेत शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे के पास कितने लोग हैं फक्त मोजण्यासाठी वापरायची का कामासाठी वापरायची हे एक लोकशाहीचं सुद्धा काय मतलब है या लोकशाही मध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो कोणाकडे किती बहुमत आहे कोणाकडे किती संख्या आहे मला त्याच्यामध्ये रस नाही मैं यहाँ पूर्वी तुम्हारे संगित है कि माझा मुझे इस सब में कोई मतलब नहीं है कि जो कल फ्लोर टेस्ट होगा उससे कोई मतलब नहीं है पर माझा विरोधा किसके पास कितने लोग हैं उसमें मुझे कोई इंटरेस्ट नहीं है ठीक है तुमची इच्छा ही प्रमाण आपकी इच्छा तुम मैं प्रमाण मानता हूं तो बस जाना ते सगे एकत्र झाला तर कराची तुर्या बहुत सिद्ध करा माला तो खेल खेल चाहिए आप जिनके साथ जाने वाले हैं तो शायद आप कल बहुमत सिद्ध भी कर देंगे प्रामाणिकपण मुझे ऐसा लगता है शिवसेने ने राजकीय जन्म दिया जिन लोगों को प्रमुखा ने शिवसेना ने राजनीतिक जन्म दिया शिवसेना प्रमुख जिन शिवसैनिकों ने जिनको बड़ा किया खेचने पुण्य आपको याद रखना चाहिए कि उन बाला के बेटे पड़ा को पड़ा चीफ मिनिस्टरशिप से नीचे लाने का पुण्य आप लोगों ने किया हुआ है फल अभी लगता आपको बड़ा किया ये मेरा पाप है वो इस पाप का फल शिवसेना प्रमुख उतरवला कल आप जाके बताइए कि शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने मुझे इतना हमको इतना बड़ा बनाया और हमने शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के बेटे को उनके पद से नीचे खींचा माला ये सब चीजें होत, होती रहती है सोना अजीबा नहीं है मुझे चीफ मिनिस्टर छोड़ने की कोई भी आ, आ, कोई भी दुख नहीं है चीफ मिनिस्टर छोड़ने का कोई दुख नहीं है आपापले जा, होऊन जात नाही आम्ही जे काही करतो ते साध्या साध्या शिवसैनिकासाठी मराठी माणसासाठी आणि हो हिंदूंसाठी आम्ही करतो मग उगाच गोळ्याच्या ढेपेला मुंगळा चिपटून बसतो तसं चिपटून बसणारा मी नाही मी गेल्या बुधवारीच आपल्याला सगळ्यांना सांगून वर्षा हे निवासस्थान शासकीय निवासस्थान सोडलं मातोश्री मातोश्रीमध्ये आलो पिछले बुधवार से मातोश्री आग आता सामने बात समोर मुख्यमंत्री पद ऐसा मैं आज, आज आप सबके सामने आज पर मैं आज मुख्यमंत्री पद का त्याग कर रहा हूं मैं मुख्यमंत्री पद छोड़ रहा हूं दिले ठीक है मी मैं आप सब लोगों ने मुझे प्यार दिया आशीर्वाद दिया कारण ना उद्या जे कहीं बंदोबस्ता मध्य शिवसेनिका च रक्त साढेल क्या पापा धनी मुझे नहीं चाहिए कि कल शिवसैनिक सड़क पर उतरेंगे उनको ये सारे बंदोबस्त पे उनका खून बहेगा वो मुझे नहीं चाहिए शिवसेनेला सत्यावरून खाली खेचलं शिवसेना वाटू द्या तो गोडवा त्यांना लस दाबो मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहिजे मला तुमच्या आशीर्वादाचा गोडवा पाहिजे हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत आज सुद्धा मी माझ्याकडे काही व्हिडिओ आले वारकरी सांगतायत की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजींच्या हस्ते विठुमाऊलीची पूजा व्हायला पाहिजे पण त्यांना सुद्धा मी सांगते की शेवटी माऊलीची इच्छा आणि जे काय होईल ते चांगलं होईल ते चांगलंच होईल आणि हे चांगलं करण्यासाठीच मला पुन्हा एकदा सगळ्यांची साथ सोबत आशीर्वाद पाहिजे प्रेम पाहिजे आजपर्यंत तुम्ही आप लोगों प्यार दिया या सर्व काळामध्ये देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या जातीय दंगली झाल्या पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही समजदार माझी महाराष्ट्रातली जनता अपन अध्य सीए एनआरसी चौबे पूरे देश में अलग अलग जगह पर, पर दंगे देखे देखे हुए लेकिन महाराष्ट्र में यह नहीं हुआ क्योंकि महाराष्ट्र की जनता समझदार है उल्लेख के मुस्लिम लोग भी उसमें आ गए उन्होंने भी सुना और किसी भी तरीके से महाराष्ट्र में दंगे नहीं हुए शांतता बनी रही थी असा अनपेक्षित होते सब ठीक चल रहा था अनपेक्षित जो हुआ वो अनपेक्षित था सब कुछ ठीक चल रहा था फिर भी जो हुआ वो अनपेक्षित था तो मुझे कुछ जात नहीं है वो इकड़े रहना है मैं भी जा रहा हूं। लेकिन मैं मैं आ रहा हूं। मैं कल से से शिवसेना फिर एक बार भी ने ने तरीके सामने एक नवीन शिवसेनी 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 जो मेरे साथ हैं, वो कार्यकर्ता शिवसेना कभी शिवसैनिक उन सबको साथ में लेकर आगे बढ़ूंगा अजीबत नहीं जो शिवसेना है वो हमसे कभी कोई छीन नहीं सकता अपन इधे रहो जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे कारण मी पुन्हा येईन असं मी विधान परिषद सदस्यत्व छोड विधान परिषद इस्तीफा दे गेलो होतो आता मी आहे तो तुमचा आहे ज्या म्हणजे जाणार नाही एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणजे जे मंत्री मंडळ आहे त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सगळे सहकारी आता सहकारी सुद्धा के विधायक मंत्री जाऊ द्या सारे अधिकारी शासकीय यंत्रणेचं मग सगळे सचिव पोलीस यंत्रणा कलेक्टर सगळे सारे मनापासून सा, ऋण व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांना धन्यवाद सबका आभार प्रकट करता सबको धन्यवाद देता जय हिंद जय महाराष्ट्र